दर्यापूर तालुक्यातील यवदा भागात बियाण्यांचा कृत्रिम टंचाईचा सामना इथल्या शेतकऱ्यांना करावा लागतोय. 150 बियाण्यांचा तुटवडा असल्याचा आरोप केला गेलाय. काही ठिकाणी जास्त दरात बियाण्यांची विक्री होते आहे, तर केंद्र संचालक विरोधात आंदोलकांनी आंदोलनाची हाक दिली आहे. सामाजिक कार्यकर्ते नकुल सोनटक्के हे आक्रमक झालेत. काही ठिकाणी जास्त दरानं बियाण्यांची विक्री होते आहे, केंद्र संचालक विरोधात शेतकरी आक्रमक झालेत. नकुल सोनटक्के हे आक्रमक झालेत. याविषयी अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी सूरज दहाट आपल्यासोबत जोडलेत. सूरज, ही समस्या कायमच असते, बियाण्यांची कृत्रिम टंचाई होते, मग ते अधिक दरानं विकण्यासाठी ही कृत्रिम टंचाई सुद्धा केली जाते, नेमका काय प्रकार आहे? जगदीश, आपण एकंदरीत जर पाहतो विदर्भामध्ये सध्या मान्सून दाखल झालेला आहे, त्यामुळे आता शेतकऱ्यांची जी लगबग आहे ती आपल्या पेरणीसाठी सुरू झाली आहे. अशातच शेतकरी जे आहेत कृषी केंद्रामध्ये बियाणे घेण्यासाठी जात आहे. मात्र अमरावती जिल्ह्यातील यवदा तालुक्यातील यवदा येथील ही संपूर्ण दृश्य आहे. आपण जर पाहिलं तर सकाळच्या सुमारास सकाळपासूनच कृषी केंद्रावर बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांची अक्षरशः लाईन लावली. या ठिकाणी संपूर्ण दृश्य आपण बघू शकतो. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कृषी विभाग आणि या ठिकाणी कंपन्यांचे साठलोटे असला तरी देखील या ठिकाणी आरोप करण्यात आलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी बियाण्यांचा काळाबाजार सुद्धा केला जात असल्याचा आरोप केला गेला. जास्त दराने जे बियाणे विकत असल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी कमी दराने आणि वाजवी दराने या ठिकाणी बियाणे उपलब्ध करून देण्याची या ठिकाणी मागणी खरं तर या आंदोलकांनी केलेली आहे. तुर्तास जर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी येवदा येथील कृषी केंद्रावर संपूर्ण मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सकाळपासूनच गर्दी या ठिकाणी दिसून येते. त्यामुळे आता कुठेतरी जिल्हा कृषी विभागाने कुठेतरी याची दखल घेण्याची मागणी जी करण्यात आहे. धन्यवाद सूरज दिलेल्या माहितीबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.